भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या कारला डेहराडूनमध्ये अपघात झाला. डेहराडूनहून दिल्लीला येताना त्याच्या कारला ट्रकनं जोरदार धडक दिली आणि त्याच्या कारला अपघात झाला. यात शमीच्या डोक्याला दुखापत झाली. सध्या डेहराडूनमधल्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान पत्नी हसीन जहाननं लावलेल्या आरोपांमध्ये BCCIकडून त्याला क्लीन चिट मिळाली आणि त्याचा IPLमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.